भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाशिक रोड परिसरामध्ये विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. संध्याकाळी पावसाचं सावट असताना सुद्धा उत्साहाला उधाण आलं होतं. महामानवाच्या जयंतीनिमित्त परिसरातील देवळाली गाव, विहित गाव, जेल रोड, सिन्नर फाटा, चेडी, नेहरूनगर, उपनगर, गांधीनगर, दसकपंच, एकलहरे आदी भागांतून भीमसैनिकांचा प्रचंड उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शनिवारी 12 वाजता सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध मंडळांचे कार्यकर्ते ढोल ताशांचा गजर करत अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले. रात्री 2 वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान दिवसभर परिसरात विविध परिसरातील विविध मंडळांच्या वतीनं प्रतिमापूजन करण्यात आलं. अनेक भीमसैनिकांनी दुचाकी रॅली काढून घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, योगेश गोलप, पवन पवार, सुनील वाघ, भारत निकम, समीर शेख, रामबाबा पठारे आदींच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संध्याकाळी पावसाचं सावट असताना ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आयुक्त रघुनाथ गावडे, अर्जुन चिखले, सहाय्यक आयुक्त उमेश महाजन यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड. दरम्यान सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मोठा राजवाडा येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, हेमलता पाटील, प्रथमेश गीते, नगरसेविका शोभाताई साबळे, रंजन ठाकरे, आनंद सोनवणे, बॉबी काळे, दिलीप साळवे उपस्थित होते. माजी नगरसेवक संजय साबळे यांनी सर्वांचं स्वागत केलं. महामानवाच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत राहुल मित्रमंडळ, भीमशक्ती मित्रमंडळ, विद्रोह दलित पॅन्थर, भीमगर्जना मित्रमंडळ, सिद्धार्थ मित्रमंडळाचे चित्ररथ सहभागी झाले होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.